एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथे एका अविवाहित महिलेनं एका मुलीला जन्म दिला, पण प्रियकरानं बाळाचा स्वीकार न केल्यानं महिलेनं धक्कादायक पाऊल उचललंय. तिनं या बाळाला उंदराच्या बिळा शेजारी मातीत फेकून दिलं. सुदैवानं तिथून गावचे सरपंच जात होते, त्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या बाळाला वाचवलं. त्यानंतर त्यांनी 108 क्रमांक डायल करून रुग्णवाहिका बोलवली. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण होतं, मात्र या प्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार केलेली नाहीये. गावात दोन गटात याबाबत बैठक होत आहे. यात पंचायत एखादा मोठा निर्णय घेऊ शकते. ही दुःखद घटना 23 जानेवारी रोजी टोकापाल परिसरात घडलेली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. जगदलपूरमधल्या टोकापाल परिसरातल्या एका गावचे सरपंच 23 जानेवारीला संध्याकाळी आपल्या गावातल्या एका निर्जन भागातून जात होते. त्यावेळी घनदाट झाडीतून जात असताना त्यांना एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. ते आवाजाच्या दिशेनं जाऊ लागले. एका ठिकाणी जमिनीखालून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं त्या जागेवरची माती हटवण्यास सुरुवात केली. तिथे एका नवजात बाळाला पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच गावातल्या नागरिकांना आणि रुग्णवाहिकेला याबाबतची माहिती कळवली. माहिती मिळताच लोकांची घटनास्थळी गर्दी जमली आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाली. सर्वांनी मिळून बाळाचं अंग स्वच्छ केलं आणि त्याला रुग्णवाहिकेतून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केलं. या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाळावर उपचार सुरू केले. दुसरीकडे सरपंचांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गावात एक बैठक बोलवली. चर्चा करताना या प्रकरणाशी संबंधित युवती आणि तिच्या प्रियकराविषयी माहिती समोर आली. सरपंचांनी दोन्ही गटांना आपापसात चर्चा करण्यास सांगितलं. त्यानंतर या दोन्ही गटांची सध्या बैठक सुरू आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. बदनामीच्या भीतीनं बाळाला उंदराच्या बिळाजवळ दफन केल्याचं युवतीनं तिच्या कुटुंबियांना सांगितलं असं बोललं जात आहे. प्रियकराच्या कुटुंबियांसोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा युवतीच्या कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी योग्य तोडगा निघाला नाही तर युवतीचे कुटुंबीय तरुण आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवू शकतात.